तर स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही माझ्या घरी आलात इतक्या दुरून आणि वेळ काढून आलात. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू. तुमचे पण खूप आभार. शिवा गजबे आणि नंदा बेरडे पुण्याहून आलेली आहे बरं का आपल्याला खास मॅडम. तर मला सांग शिवा, तुझं काय अनुभव आहे रेकी मध्ये? माझं नाव सीमा गजबे, मी नागपूरला राहते. माझे अनुभव इतके सुंदर आहे रेकी मध्ये. मी जेव्हापासून रेकी शिकलेली आहे तेव्हापासून मला असे सुंदर सुंदर अनुभव आलेले आहे. त्यातला मी एक छोटासा अनुभव मॅडम मी तुमच्याशी शेअर करते आहे. बिलकुल बिलकुल. तर मॅडम माझं मी पार्लर करते. तर माझ्याकडे एक कस्टमर आलं तर त्याचे थोडं डोकं म्हणजे त्याला एक प्रॉब्लेम होता तिला की तिने केस वगैरे धुतले तर तिला शिंका यायच्या, भरपूर शिंका यायच्या आणि तिला मेडिसिन घेतल्याशिवाय तिला ते बसत नव्हतं. पण जेव्हा ती माझ्याकडे आली मी तिला रेकी दिली आणि ती तिचे हेअर वगैरे वॉश केले सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली तेव्हा ती मला म्हणाली की मला एकही शिंका आली नाही आणि मी मेडिसिन पण घेतली नाही. हे यावेळेस कसं काय झालं मला कळलं नाही पण मला माहिती होतं की मी रेकी दिलेली आहे हा हे त्यामुळेच ब हे तिला हे झालेलं आहे. म्हणजे असा छान एक अनुभव मला आलेला आहे हा रेकीमध्ये. तुझ्या तिन्ही डिग्री झालेल्या आहेत? हो माझ्या तिन्ही डिग्री झालेल्या आहेत. बिलकुल. तर तुझं कम्प्लीट आहे तसं. बिलकुल खूप छान आणि अगदी नित्यनेमाने दैनंदिन जीवनामध्ये सहजतेने वापरत जा. तू सांग ना तुझा एखादा अनुभव. मी जेव्हा मॅडमकडे फेसबुकला ऍडव्हर्टाईज बघितली मॅडमची तेव्हाच मी ठरवलं की मॅडमशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडनं रेकीची प्रोसिजर विचारली आणि त्यांनी स्टेप वाईज मला सांगितलं. तर फर्स्ट डिग्रीचं अटेन्मेंट घेतल्यानंतर मला जे अनुभव आले ते तर खूपच छान होते आणि हळूहळू हळूहळू नंतर मग मी सेकंड आणि थर्ड डिग्रीपर्यंत पण पोहोचले. तर जेव्हापासनं ॲक्च्युली कसं आहे प्रत्येक काहीतरी आपण रेकी शिकतो तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं की आपण रेकी का शिकतो. कारण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला अडथळे येत असतात. त्या अडथळ्यांना आपल्याला पार कसं करायचं तर हे पण मी ऐकलं होतं की रेकीच्या माध्यमातून आपण ते पार करू शकतो. तर मला एक छोटासा अडथळा होता माझ्या घरामध्ये की जो माझा मोठा मुलगा आहे तो असा थोडासा तो एकदम शांत स्वभाव न बोलणारा आहे पण जेव्हापासून मी त्याला रेकी दिली तर तो व्यवस्थित वागायला पण लागला, बोलायला पण लागला आणि मला त्याच्यामध्ये खूप असे चेंजेस पण जाणवायला लागले. तर मला खात्री होती की हे जे मी त्याला हे जे त्याच्यामध्ये जे चेंजेस झालेले आहे हे रेकीच्या माध्यमातून झालेले आहे. अजूनही त्याला मी रेकी देते आणि परत फक्त माझे त्याच्यामध्ये चेंजेस नाही तर पूर्ण माझ्या संपूर्ण घरामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये चेंजेस झाले. माझे सासूबाईंमध्ये चेंज झाला आहे, माझ्या मिस्टरांमध्ये आणि छोट्या मुलांमध्ये सुद्धा. तो मला अगदी प्रकर्षाने जाणवतोच. तर आपण आता हे म्हणजे मला असं वाटतं की हे ही जी ऊर्जा आहे ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, त्याचे अनुभव आपण घेतले पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल केला पाहिजे आणि आपला स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. तर यासाठी मी मॅडमना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्यामुळेच मी या यशाच्या मार्गावर आहेत असं मला वाटतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि रेकी शिकणं म्हणजे काही नाही, स्वतःचा डेव्हलपमेंट आहे आणि त्या आपल्याला हा जीवनामधला जो गेम आपण खेळायला आलो तो यशस्वीरित्या आणि आनंदाने सुखाने समाधाने खेळावं आणि इथून जायचं सगळ्यांनाच आहे. सेल्फ डेव्हलपमेंट आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं की तुम्ही इतक्या दुरून मला भेटायला आले. मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आईनी रेकी शिकायला पाहिजे म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलाला आपल्या घराला सगळ्याला आपल्याला म्हणजे एखाद्या स्त्रीला काय असतं आपली फॅमिली ही खूपच जवळची असते तर प्रत्येक आपण डेव्हलपमेंट स्वतःच्या फॅमिलीपासून स्वतःच्या म्हणजे जे जवळचे आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करतो. बिल्कुल असं आहे. स्वतःची फॅमिली खरंच आहे. आपण असा किती पैसा खर्च करतो किती एज्युकेशन साठी किती शॉपिंग किती सगळं पण स्वतःला काय समजायचं आहे काय गेम आहे दिलाय त्या मॅडम जी तुम्ही गेम समजला ना किंवा आपण तुम्ही मॅडम जी फी चार्ज केलेली आहे ती तर म्हणजे कुठेच जाणवत नाही किंवा त्याच्या डोक्यात कधी विचारही येत नाही की आपण फी भरून शिकलो वगैरे असं पण कधीच डोक्यात विचार आलेला नाही आणि त्यातनं खूप छान. हे फीस म्हणजे कसं आहे की एक एनर्जी आहे, एनर्जी एक्सचेंज आहे तो एक माध्यम आहे पैसा.
पण त्या पैशाच्या मागे धावण्यात ते नाहीये. नाही नाही, मेन म्हणजे जी प्रॅक्टिस आहे, जे डेव्हलपमेंटचे विचार आहेत, थॉट्स आहेत, त्याच्यावर काम करणं खूप जरुरी आहे. आणि तुम्ही यशस्वीने केलं पद्धतीने चांगली गोष्ट, मास्टर ग्रँड मास्टरकडे जरुरी आहे. म्हणजे समाजासाठी तुम्ही काम करा, मला हेच बोलणं आहे. कारण मी एकटी किती लोकांजवळ जाणार आहे ना, तुमच्या मार्फत अनेक लोक ह्याच्यात येतील. खूप खूप धन्यवाद सीमा गजबी आणि नंदा बर्डे. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.